ऐशा नरा मोजुनी माराव्या पाहिजे जरा काय, ऐशा नरा मोजुनी माराव्या पाहिजे जरा या भाजपवाल्यांना आणि या फडणवीस सारख्या लोकांना, जनता रस्त्यावर मोजून पाहिजे जरा मारे, हे तुकारामाने सांगितलं. तुकारामाची अभंग गाता ह्या लोकांनी नीट वाचावी, नीट वाचा. डुकरात जरी ती डुक्कर किती चिखळात लोळलं आणि त्याला सांगितलं तुम्ही स्वर्गात येता का, तरी नाही तोंड हे चिखल हात माझा स्वर्ग आहे, ही डुकराची नीती भारतीय जनता पक्षाची. ते चिखलात लोळतायत आमच्या बरोबर असताना, ते स्वर्गसुख स्वर्गसुखात आनंद घेत होते, आज ते दोन डबकी आहेत त्यांच्या बाजूला, त्या डबक्यात ती डुकरं लोळतायत. आणि देवेंद्र फडणवीस यांची सध्याची का वचवत सुरू आहे बरं, काही त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे, हे त्यांचं नैराश्य आहे, दुसरं काही नाही. निराश झालेला माणूसच अशा प्रकारे बोलू शकतो, ज्याला वैफल्य आहे बरं का, ज्याने सर्वस्व गमावलेलं आणि गमावायला जातो आहे, तोच अशा प्रकारचं वक्तव्य करू शकतो. उद्धव ठाकरे ह्याने ज्या प्रकारे महाराष्ट्रात तुफान निर्माण केलं आहे, त्या तुफानाची त्यांना भीती वाटते. उद्धव ठाकरे यांना संपवण्याचा, त्यांचा पक्ष संपवण्याचा आमचा हर कोशिश प्रयत्न या फडणवीस छाप लोकांनी केले बरं का, पण काही फायदा झाला नाही. ज्यांच्या कचऱ्याच्या डंपरमध्ये हे बसले आहेत, तो डंपर आहे तो कचऱ्याचा डंपर आहे, आणि त्या कचऱ्याच्या डंपरमध्ये बसून भारतीय जनता पक्षाचा प्रवास सुरू असेल बरं का, तर महाराष्ट्र डंपिंग ग्राउंड नाही, हा सगळा कचरा या डंपरसह आम्ही महाराष्ट्राच्या सीमापार गुजरातमध्ये नेऊन टाकणार आहोत, हे मी फडणवीसांना आता सांगू इच्छितो. आधी कट्टार कमरेत कमरेवर बाळगायला शिका, हे चाकू सुरेवाले आम्ही लोक आहोत बरं का, ही शिवसेना चाकू सुऱ्यातून वाढलेली आहे, हे आम्हाला शिकवू नका कट्टारीच्या गोष्टी या नाटकी. हे आमची कट्टर घुसली ना ती कुठे घुसते त्यांना माहिती आहे आणि कोणत्या भोकात घुसते ती. तर शीट शेअरिंग मध्ये अंतिम बैठक कब होगी महाविकास आघाडीची. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आधी तुमचं जागा वाटप नीट करा. माझ्या माहितीनुसार महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे दोन जे डंपर आहेत ना कचऱ्याचे, त्यांच्या हातून निसटतो आहे पूर्णपणे. याच्यामुळे महाराष्ट्रातून लोकांनी मोदींना जाऊन विनंती केलेली आहे की तुम्ही महाराष्ट्रातून निवडणूक लढा, आणि मोदी बहुतेक ती निवडणुकीची ऑफर स्वीकारतायत की महाराष्ट्रात तुम्ही निवडणूक लढलात तर किमान आम्हाला 4-5 जागा मिळतील. आणि मोदींना मोदींवर मोदींच्या डोक्यात असं आहे की गडकरींचं तिकीट कापून नागपुरातून लढावं किंवा पुण्यातून लढावं, ते यासाठी की उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस हे एकत्र येऊन 40-च्यावर जागा जिंकतायत, ते जर रोखायचं असेल तर मोदींना महाराष्ट्रात निवडणूक लढावी, नागपुरातून लढावी किंवा पुण्यातून लढावी, म्हणजे हे त्यांची भीती आहे, फ्रस्ट्रेशन हे वैफल्य. तर परत सांगतो, अभंग नीट वाचा तुकोबांचे, आणि त्यातलं जे सुंदर असं एक अभंगातला एक ओवी आहे, ऐशा नरा मोजुनी माराव्या पायजारा, ते फडणवीस यांच्यासारख्या भारतीय जनता पक्षाच्या बेईमान गद्दार ज्याने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला अशा लोकांसाठी आहे, परत आमच्या नादाला लागू नका. पुण्यामध्ये फडणवीसांचा कार्यक्रम सुरू आहे आणि तो कार्यक्रम सुरू असताना फडणवीस दोन वेळा पूनवरती कोपऱ्यात जाऊन बोलतायत, त्यांच्यामध्ये देखील जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाहीये. बघा, तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा प्रश्न. ते कोपऱ्यातच जाऊन बोलतात ना, कोपऱ्यात कोण बोलतात, मर्द कोपऱ्यात जाऊन बोलत नाही, मर्द समोर खुलेआम बोलतात. सीट शेअरिंग हो जाएगा, सीट शेअरिंग हो गया है, हो जाएगा ना, हो गया है. प्रकाश आंबेडकर जी के साथ होगा, प्रकाश आंबेडकर जी ठीक है आपके सामने उनकी बात अलग है, लेकिन प्रकाश आंबेडकर जी बहुजन वंचित आघाड़ी
ये सब हमारे साथ है। अगला नेता कब आएगा वो वेट कर रहे हैं, कहते हैं कि आप आ जाएगा, आ जाएगा। हम लोग मुंबई में ही नहीं थे, आज सब लोग मुंबई में पहुंचे हैं। सर आप कह रहे थे कि कहीं ना कहीं बीजेपी ये सोच रही है महाविकास अघाड़ी के डर से कि मोदी जी को महाराष्ट्र। महाविकास अघाड़ी का डर इतना है, उद्धव ठाकरे जी शरद पवार जी का डर इतना है, ये लोगों के मन में ये बौखला गए हैं। 48 सीटें हैं महाविकास अघाड़ी 40+ की तैयारी में है। हमारा कोई वो अमित शाह जी आए थे मिशन 45, वो तो कमीशन 45 है, हाँ वो कमीशन वाले मिशन, हमारा मिशन है हर सीट पर जीतेंगे और लड़ेंगे। तो देश की सत्ता, आप सत्ता में जो परिवर्तन होगा तो महाराष्ट्र की भूमि से होगा। इसीलिए बीजेपी चाहती है मोदी जी महाराष्ट्र से चुनाव लड़े, नागपुर से या पुणे से। और उसमें एक कारण है, नितिन गडकरी जी का भी टिकट उससे कट सकता है, उनका जो कांटा है जो अंदर घुसा है वो तो कांटा भी निकाल ले, निकल जाए। लेकिन ठीक है, मोदी जी कहाँ से भी लड़े, आमना सामना तो हमारा ही उनसे होगा। पश्चिम बंगाल में रामनवमी के लिए पहली बार छुट्टी पब्लिक हॉलीडे डिक्लेयर किया गया है, ऐसा पहले देखा नहीं गया, कई चुनाव के चलते इस तरीके का निर्णय लिया। अगर ये बीजेपी करती है तो चुनाव का निर्णय नहीं, अगर ये बीजेपी करती है तो चुनाव का निर्णय नहीं, ममता जी करती है तो चुनाव का निर्णय। ये सोच आप बदल लीजिए, देश बदल जाएगा। बड़का Thank you.